चंद्रपूर शहरात रामनगरचे रहिवासी वसंत घुगरे हे 23 वर्षापासून शहरातील स्वच्छता करून तेथील निरुपयोगी वस्तू एकत्र गोळा करून त्या वस्तूचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारचे रंगरंगोटी करत त्यामध्ये उत्कृष्ट फुलांचे झाड लावत असतात आणि 23 वर्षापासून चंद्रपूर शहरातील नागरिकांना 30 ते 35 हजार वृक्ष देण्यात आले. आपल्या घरीच उत्कृष्ट अशी वसंत बाग तयार करण्यात आली आहे अशा या स्वच्छता दूत वसंत घुंगरे यांचं चंद्रपूर शहरात कौतुक होत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी दखल घेऊन त्यांना स्वच्छता दूत म्हणून सन्मान करावा असं नागरिकांत बोललं जात आहे. 73वा स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आपल्या जन्मदिवशी वेगळा उपक्रम राबवला आणि सर्व नागरिकांना त्यांनी संदेश दिला की सर्वांनी निरुपयोगी वस्तूचा उपयोग कसा करता येईल त्या प्रकारे त्यांनी आपल्या जन्मदिवशी सर्वांना संदेश दिलाय. मी वसंत तुकाराम घुगरे रामनगर शेंडे प्लॉट चंद्रपूर इथे राहतो. मी 23 वर्षापासून हे प्लास्टिक चपला जुते काही दारूच्या बाटला खरापन्नी ह्या सगळ्या गोळा करून त्यात झाडं तयार करतो. त्यामध्ये खत माती आणि चांगलंसं स्वच्छ पाणी वगैरे देऊन त्यांना टवटवीत असे झाडं करून मी माझ्या जन्मदिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट ह्या दिवशी मी सर्व जनतेला शाळेतील मुलामुलींना शिक्षकांना हे वृक्षदान करत असतो आणि त्याच्यामध्ये मी आनंद व्यक्त करत असतो. माझा उद्देश एकच आहे की सर्व जनतेला आग्रहाची विनंती आहे की तुम्ही जसे उन्हाळ्यामध्ये फळं खाता ह्या बिया सगळ्या तुम्ही फेकून देता तर त्या बिया त्या माझ्यापर्यंत जर पोहोचवलेत किंवा तुमच्याकडे काही प्लास्टिक डबे आहेत काही बॉटला आहेत ह्यासुद्धा माझ्याकडे जर पोहोचवलेत मी त्यांना चांगलं स्वच्छ करून रंगबेरंगी करून त्या चांगले सुंदर सुंदर असे झाडं तयार करून मी तुमच्या वाढदिवसाला वाढदिवसानिमित्त वाटप करीन किंवा जिथे तुम्ही ग्राउंडमध्ये झाडं लावता जसे वटांगण आहे रस्ते आहेत यामध्ये सुद्धा तुम्ही झाडं लावून शहराची शोभा वाढवू शकता किंवा आज पर्यावरणाला गरज आहे ते सुद्धा तुम्हाला उपयोगात येईल. सर्व जनतेला विनंती आहे की ते माझ्यापर्यंत पोहोचवा आणि माझा एकच उद्देश आहे की झाडे लावा. सारथी ठाकूर, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.